नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये. तुम्ही जसं बॅनरवर आत्ता पाहिलं इथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशिक्षण व प्रबोधन समिती यांचं प्रशिक्षण शिबिर आहे. 29 आणि 30 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये केशर हॉटेल आहे, सेक्टर 11 बेलापूरमध्ये. मी कॅमेरामॅनला सांगेल पुन्हा एकदा बॅनर दाखवायला. या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जे आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उद्घाटक होते नानाभाऊ पटोले, विधिमंडळ नेते समारोप अध्यक्ष आहेत आणि बाळासाहेब थोरात आहेत, आणि समिती अध्यक्ष जे आहे प्रशिक्षण व प्रबोधन समिती म्हणजे इंटेलेक्च्युअल कमिटी आपण जे बोलतो, आणि जे संयोजक जे आहे इथले जे आयोजन केलेलं आहे केशर हॉटेलमध्ये, ते संयोजक आहेत अनिल कौशिक जे काँग्रेस नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. तर ही बातमी बनवण्याचं एकमेव कारण आहे आणि विविध कारणं पण आहे, पण एकमेव कारण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या ही जी समिती आहे त्याचं हे प्रशिक्षण शिबिर आहे 29 आणि 30 ऑगस्टचं ह्या केशर हॉटेलमध्ये नवी मुंबईमध्ये. हे ज्या ठिकाणी होतं आहे त्या ठिकाणाचं लोकप्रतिनिधित्व जे करतात ते काँग्रेसची एक महिला, काँग्रेसची एक नगरसेविका जी आहे पूनम पाटील, पूनम मिथुन पाटील या करतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत नवी मुंबई काँग्रेस कमिटीच्या, त्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत. परंतु ह्या ज्या शिबिराला त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही, त्याच्यामध्ये त्यांना अशी कारणं सांगण्यात आली जेव्हा आम्ही म्हणजे काही माहिती काढली, कारण की ह्या बॅनरवर तुम्ही जसं बघितलं की बघा जिल्हाध्यक्षांचाच फोटो आहे, बाकी कोणाचा फोटो नाही आहे संयोजक म्हणून. तर आम्ही माहिती काढली तर असं माहिती पडलं की जे जिल्हाध्यक्ष आहे ॲडव्होकेट अनिल कौशिक यांनी त्यांना आमंत्रित केलं नाही, किंवा त्यांना असं सांगण्यात आलं पहिले इतरांकडून की तिथं महिला जिल्हाध्यक्षांना बोलवण्यात आलं नाही आहे किंवा त्यांना तिथं एंट्री नाही आहे म्हणून. तर हा एक प्रकारचा अन्याय आहे महिलांवर, कारण की आपल्याला माहिती काँग्रेसचा जी कमान आत्तापर्यंत सांभाळलेली आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर, ती प्रथम इंदिरा गांधींनी आणि याच्यानंतर राजीव गांधी, यांच्यानंतर सोनिया गांधींनी. आणि सोनिया गांधी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या, तेव्हा केंद्रामध्ये सत्ता होती, महाराष्ट्रामध्ये सत्ता होत्या, तर महाविकास आघाडी सरकार जे भले पडलं परंतु त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसला चांगले दिन काँग्रेसने बघितलेले आहेत. आणि आपल्याला माहिती काही दिवसांपूर्वीच गुलाम नबी आझाद जे आहेत खासदार काँग्रेसचे, त्यांनी ते खूप ज्येष्ठ नेते आहेत गुलाम नबी आझाद, तर त्यांनी राजीनामा पण दिला आणि त्यांनी सांगितलं की जे काँग्रेसचे जे काही निर्णय होतात तर ते जे नेते आहेत त्यांचे बॉडीगार्ड्स घेतात. तर हे सर्व गोंधळ असताना नवी मुंबईमध्ये सुद्धा अशीच काही गोष्ट आहे की जे अनिल कौशिक आहे जिल्हाध्यक्ष, ते कुठेतरी महिला जिल्हाध्यक्ष ज्या मराठी आहेत, ज्या स्थानिक भूमिपुत्रसुद्धा आहेत, त्यांना कुठेतरी अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या असा ह्या माध्यमातून आपल्याला समजून येतं. कारण की त्यांना अगोदर सांगण्यात आलं की ही जी समितीची जी बैठक होणार आहे बेलापूरमध्ये नवी मुंबईमध्ये, तिथं आपल्याला प्रवेश नसणार आहे, म्हणजे नवी मुंबईतली कोणत्याच नेत्याला प्रवेश नसणार आहे. परंतु जेव्हा त्यांनी स्वतःहून माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर इथे सर्व अनिल कौशिक त्यांचे समर्थक, मग ते रवींद्र सावंत असू दे, ते संतोष शेट्टी असू दे, काँग्रेसच्या नगरसेविका ज्या माजी राहिलेल्या आहेत नेहरूच्या, ते मीरा पाटील असू दे, अशा जे त्यांचे समर्थक आहेत, एक आपण होतो ना सिंडिकेट बनवलेला आहे अनिल कौशिक यांनी काँग्रेस पक्षामध्ये, तर ते सर्व सिंडिकेटले सदस्य इथं होते, उपस्थित होते. आणि हे माझ्या मते पूनम पाटील इथे अचानक जेव्हा त्यांनी इथं व्हिजिट केली तेव्हा त्यांना माहिती पडलं, माणिकराव ठाकरे यांच्यासमोर तो वादही झाला काही प्रमाणामध्ये असंही आम्हाला माहिती पडलं आहे. तर नवी मुंबईमध्ये जेव्हापासून अनिल कौशिक हे एक नॉन महाराष्ट्रीयन आहेत, मराठी माणूस नाही आहे ते, तर त्यांना तेव्हा जेव्हापासून त्यांनी धुरा सांभाळलेली आहे तेव्हा कुठेतरी मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न अनिल कौशिक यांच्या माध्यमातून होतो आहे काँग्रेसमध्ये खास करून. जेव्हा जिल्हाध्यक्ष आणि विचार करा की महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्या आहे जिल्हाध्यक्ष आहे पूनम पाटील, ज्या माझी नगरसेविका राहिलेल्या आहेत, जे सातत्याने त्यांच्या फॅमिलीमधून नगरसेवक राहिलेले अमित पाटील नगरसेवक झाले, याच्यानंतर ते झाले, मग त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्याच विभागामध्ये हा कार्यक्रम होतो आणि त्यांना मिसगाईड केलं गेलं प्रथमतः आणि त्यांना इथं प्रवेश नाकारला गेला असंही साधारणपणे आपल्याला माहिती पडली गोष्ट. तर एक प्रकारचा सिंडिकेट बनवायचा, एक प्रकारचा स्वतःचा ग्रुप बनवण्याचा, गट बनवण्याचा प्रयत्न अनिल कौशिक यांच्याकडून होतो आहे असं आपण बोलू शकतो. आणि काँग्रेसला कशी पण घरघर लागलेली आहे, जर राष्ट्रीय नेते पक्ष सोडून जातात ते त्यांना विविध राष्ट्रीय नेत्यांवरती त्यांचे आरोप करून, तर कुठेतरी नवी मुंबईमध्ये पण ही स्थिती अनिल कौशिक यांना घडून आणायची का असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अनिल कौशिक यांना मराठी माणसाला कुठेतरी अपमानित करण्याचा कोणताही चान्स अनिल कौशिक सोडत नाही आहे. आणि सर्वात त्याचं महत्त्वाचं उदाहरण मराठी माणूस प्लस भूमिपुत्र, स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त पूनम पाटील यांना इथे मिसगाईड करण्यात आलं आणि त्यांना ह्या शिबिरापासून, ह्या समितीचं शिबिर आहे जे प्रशिक्षण प्रबोधन समितीचं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं, इथून दूर ठेवण्यात आलं. एकमेव कारण की पूनम पाटील यांना ह्या कार्यक्रमाला येऊन द्यायचं नाही म्हणून. तर कुठेतरी मराठी माणसाची गळचेपी होते, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्राची गळचेप होते काँग्रेसमध्ये, हे यावरून समोर येतं आणि याला सर्वस्व कारणीभूत जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत अनिल कौशिक हे आहेत असं आपण म्हणजे असं बोललं किंवा असा आरोप केला तर काही अतिशयोक्तीपणाचं किंवा वावगं ठरणार नाही असं आम्हाला ह्या बातमीतून नवी मुंबईकरांना आणि खास करून काँग्रेसजनांना, जे काँग्रेसचे समर्थक आहे, काँग्रेसचे वोटर आहे, यांना आम्हाला ही माहिती पोचवायची होती या बातमीच्या माध्यमातून आणि हे आम्हाला समोर आणायचं होतं.
तर ही गोष्ट आम्ही समोर आणलेली आहे. तर पुन्हा एकदा मी सांगतो की अनिल कौशिक जे आहेत त्यांनी असं करू नये की महिलांचा अवमान करू नये. जिथे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय हा काँग्रेस पक्ष चालवला जातो आणि त्या ते असं असतानासुद्धा नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत परेश नवी मुंबई जिल्हा कमिटीचे त्यांच्या माध्यमातून जे जिल्हाध्यक्ष आहेत पूनम पाटील यांचा अशा प्रकारे अवमान होतो आहे आणि त्या स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आहेत. तर ही कुठेतरी अपचनीय गोष्ट आहे. याचा विचार प्रत्येकाने करावा, काँग्रेस प्रत्येक काँग्रेसजनांनी करावा, काँग्रेसच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी करावा असं आम्हाला ह्या बातमीच्या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद.